नमस्कार, मी तनुजा। तनुजास भ्रमरपणमध्ये तुमचे मनापासून खूप स्वागत आहे। आज आपण झक्कास अशी इन्स्टंट चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य आहे तांदळाचं पीठ 1 कप, बेसन 1/2 कप, गव्हाचं पीठ 1/2 कप, आवडीनुसार जिरे, ओवा आवडीनुसार, तीळ आवडीनुसार, गरजेनुसार तिखट, हळद, मीठ, बटर आणि तळण्यासाठी तेल। तर चला कशी करायची इन्स्टंट चकली ते पाहूयात। तर चकली बनवण्यासाठी आपल्याला सर्व पीठ मिक्स करून ते छान मळून घ्यायचे आहेत। या चकलीमध्ये बिलकुल कुठलीही भाजणी वगैरे आपण घेतली नाही आहे। तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ आणि बेसन घेतलेलं आहे, ते बिलकुल भाजून वगैरे घेतलेलं नाही आहे आपण। आणि इथे आपण आवडीनुसार तीळ, ओवा आणि तिखट, हळद, मीठ हे घेणार आहोत। अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे। बिलकुल आपल्याला भाजण्याची कुठलंही टेन्शन नाही किंवा जास्त वेळ आपल्याला ही चकली बनवण्यासाठी द्यावा लागत नाही। इथे मी बटर घेतलेलं आहे। जर आपल्याकडे एखाद्या वेळेस कधी बटर नसेल तर आपण तेलसुद्धा इथे याच प्रमाणामध्ये वापरू शकतो। इथे आपण गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ आणि बेसन घेतलेलं आहे। ते साधंच जे आपलं रेग्युलर घरात असतं तेच घेतलेलं आहे, बिलकुल भाजून वगैरे काही घेतलेलं नाही आहे। तर आता बटर आणि हे सर्व पीठ आपल्याला एकदम छान मिक्स करायचे आहेत। पूर्ण सगळ्या पिठाला हे बटर छान लागलं गेलं पाहिजे किंवा जे तेल वगैरे आपण वापरतो ते छान लागलं गेलं पाहिजे। तर आता आपल्याला याच्यामध्ये हिंग घालायचं आहे। हिंगामुळे स्वाद थोडा छान येतो म्हणून मी इथे हिंग घातलेला आहे। तर आता आपल्याला हे पाण्याने मळून घ्यायचं आहे। पाणीसुद्धा साधंच घेतलेलं आहे, गरम पाणी घ्यायची आपल्याला इथे काही गरज नाही आहे। तर साध्या पाण्याने आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे। आहे की नाही एकदम झटपट आणि एकदम कमी साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने ही छान कुरकुरीत एकदम मस्त अशी चकली बनते। तर हे छान आपल्याला मळून घ्यायचं आहे। आपण ह्याच्यामध्ये हळद घातलेली आहे त्यामुळे एकदम छान सुरेख कलर ह्या चकलीला येतो। तर हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। अजून तुम्ही तनुजास भ्रमरपण हे ज्याने सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला बिलकुल विसरू नका। आणि ह्या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट्समध्ये जरूर शेअर करा। तर आता आपल्याला हे छान मळून घेतलेलं आहे आणि लगेच आपल्याला चकलीसुद्धा बनवायची आहे। जास्त भिजवायची वगैरे आपल्याला ह्याला काही गरज नाही आहे। तर इथे चकलीचा जो साचा असतो सोऱ्यात तो आपण इथे घेतलेला आहे। याला आपल्याला तेलाने ग्रीसिंग करून घ्यायचं आहे। इथे फक्त पहिल्यांदाच मी इथे तेल वापरणार आहे त्यामुळे थोडंसं जास्त तेल मी इथे लावून घेत आहे। नंतर तेल लावायची आपल्याला गरज नाही पडणार। चकली बनवण्यासाठी इथे मी ताटात बनवून घेत आहे त्यावर मी ओला कापड करून घेतलेला आहे आणि तो ओला कापडावर आपण इथे चकली बनवणार आहोत। जेणेकरून जर आपण जास्त चकल्या जेव्हा बनतो तेव्हा त्या सर्व बनेपर्यंत पहिल्या बनवलेल्या चकल्या ह्या सुकतात आणि तळताना त्या मोडल्या जातात। त्यामुळे ही ट्रिक नक्की वापरून पहा। कुठल्याही चकल्या तुम्ही बनवताना ओला कापड करून त्याच्यावर ह्या चकल्या बनवून घेतल्या तर छान सोपं जातं। किंवा तुम्ही बटर पेपरवर पण इथे वरती दाखवल्याप्रमाणे प्लास्टिक किंवा बटर पेपर त्यावरसुद्धा चकल्या बनवून घेऊ शकता आणि नंतर त्या तळू शकता, जेणेकरून उचलायला सोपं जातं आणि एकदम छान एकसारख्या गोल चकल्या आपण बनवू शकतो। तर इथे तेल तापून घेतलेलं आहे आपण आणि यामध्ये आपण चिंच तळून घेणार आहोत। तुम्ही जर यापूर्वी आपल्या चॅनलची व्हिडिओज पाहिली असतील जे तळले ज्यामध्ये तळलेल्या रेसिपी दाखवल्या आहेत तिथे मी चिंच तळून घेतलेली आहे। जेव्हा आपण चिंच अगोदर तळून घेतो कुठलाही पदार्थ तळण्या अगोदर तर त्या पदार्थामध्ये तेल हे कमी बसतं आणि बिलकुल चिंचेचा वास वगैरे काही येत नाही। त्यामुळे थोडीशी चिंच आपल्याला इथे तळून घ्यायची आहे आणि नंतर आपला जो काही पदार्थ आहे तो तळून घ्यायचा आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या शेवटी मी अशा रेसिपीमध्ये टिप्स देत असते जे आपल्याला खूप कामी असतात, त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। त्यानंतर आपल्याला इथे एक चकल्या आपल्या भांड्यामध्ये मावतील तेवढ्या तळून घ्यायच्या आहेत। मी इथे कमी बनवत आहे चकल्या त्यामुळे मी इथे छोटं भांडं घेतलेलं आहे। जेव्हा आपण चकल्या पाडून घेतो तेव्हा शेवटचं टोक चकलीचं हे पॅक करून सील करून घ्यावं, नाहीतर तळताना चकली ही पसरली जाते। आणि मध्यम आचेवर आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत। एकदम कमी आचेवर जर चकल्या जास्त वेळ आपण तळल्या तर त्या खूप कडक होतात आणि जर मोठ्या आचेवर जर आपण चकल्या तळून घेतल्या तर त्या वरून छान तळल्या जातात आणि आतमध्ये थोडंसं पीठ हे कच्चं राहतं।
त्यामुळे मध्यमाचेवर आपल्याला सर्व बाजूने एकसारख्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत। आणि तेलामध्ये ह्या चकल्या तळल्यानंतर त्या आपण जेव्हा बाहेर काढतो तेव्हा ते पूर्ण त्याचं तापमान जे आहे नॉर्मल होईपर्यंत ती प्रोसेस तशीच राहते, त्यामुळे खूप जास्त आपल्याला तळायच्या नाहीत आणि एकदम असं कमीसुद्धा चकल्या ह्या तळायच्या नाही आहेत। तर चकल्या छान बनवून झालेल्या आहेत, अशाच प्रकारे सर्व चकल्या आपण इथे तळून घेणार आहोत। तर एकदम छान, एकदम मस्त, सुरेख दिसणाऱ्या आणि एकदम चविष्ट चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत। एकदम इन्स्टंट आहेत, पटकन होतात, कुठलंही टेन्शन नाही आणि बिलकुल जास्त वेळ लागत नाही। तर इतक्या कुरकुरीत ह्या चकल्या झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। एकदम चविष्ट आणि कुरकुरीत चकल्या तयार झालेल्या आहेत, नक्की करून पहा आणि कशा झाला ते कळवायला बिलकुल विसरू नका। नक्की ह्या चकल्यांचा आस्वाद घ्या आणि कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना सोशल मीडियावर, आणि अजून चॅनल सबस्क्राईब करायला विसरला असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा। आता पाहूयात स्वयंपाकासाठी उपयुक्त टीप। पालक शिजवताना छान त्या भाजीला कलर यावा म्हणून कच्चा पालक मिक्सरमधून वाटून तो फोडणीमध्ये परतावा। इथे जे छान छान व्हिडिओज दिलेले आहेत ते सुद्धा क्लिक करून पहा आणि त्याही रेसिपीचा आस्वाद घ्या। वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलात हा, त्याबद्दल खूप धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपीसोबत आणि एका नवीन टिपसोबत। तोपर्यंत खुश राहा आणि हेल्दी राहा आणि आपल्या चॅनलचे रेसिपीज हे पाहत राहा।